सोनादेवी टेमगर या संघाकडून. राईट अमोर द विकेट कुमार सज्जवताना पहिल्या पावपेचं षटक आहे. थोडंसं क्षेत्रक्षणावर नजर टाकली आपण खास शेखरसाठी. बॅकवर्ड पॉईंटवर युसुफ आहे. एक्स्ट्रा कवर आणि कवरमध्ये राजू गोगा. एक्स्ट्रा कवरवर बमबम सुभाष ठाकरे. लॉंग ऑफ सिमेरेश्वर शाहिद खान. स्कोर लेगवर एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू कुमार यांचा. पहिला चेंडू कट केलेला आहे, हवेत आहे पॉईंटला. कुठल्या प्रकारे चुकी नाही आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद होतोय. पहिला हात दाबा बसतोय, दे धक्का देतोय धनेश लोंगकोच्या संघाला. दूर से खेले थे शेखर दलवी, हालांकि जगह दी थी, स्क्वायर कट किया था, बल्ले की जड़ से गेंद लगी थी. आइए रिप्ले में देखते हैं. और यूसुफ राजस्थानी ने कमाल का कैच पकड़ा. बहुत बड़ा नुकसान, बहुत बड़ा झटका लगता हुआ धनेश कुकसे को. शून्य का चश्मा पहन के शेखर दलवी आउट. अगदी बरोबर, कारण की खातं उघडल्या गेलं नाही. धावाचं पण खातं उघडतोय. पहिल्या चेंडूवर मात्र गोलंदाज कुमार विकेटचं, आणि ज्या प्रकारे थोडीशी जागा होती, जागेवरून स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न, पण बॅकवर्ड पॉईंटला एक अतिशय प्रतिम झेल टिपतोय. आणि पहिल्या चेंडू मात्र एक मोठा हादरा बसतोय धनेश इलेव्हन कुकच्या संघाला. क्रमांक 3 आपण मात्र खेळपट्टीकडे त्यांना पाहतोय. आता मात्र मनोज, ये देखिए, ये जो मोहरा भेजा है ट्रम्प कार्ड, मनोज पाटील उर्फ सांगा. पिछला एकता ट्रॉफी आप भूले नहीं होंगे. पिछले 3 गेंदों पर उन्होंने आखिर के 3 सिक्सर लगाए थे और वही कारण था कि धनेश फाइनल में भी इंडियन के सामने पहुंची थी मैगी के सामने खेलते हुए. खास मनोज पाटील को इसलिए भेजा है कि चल गया तो धनेश चल जाए और ना चल गया तो फर्क भी नहीं पड़ता है. बहुत बढ़िया कप्तानी कर रहे हैं भावेश पवार. अगदी बरोबर, पण विसुनता येणार नाही भावेश सरकार की ज्या प्रकारे धनेश इलेव्हन कुकच्या संघामध्ये सांगायला संधी मिळाली त्याचं सोनं केलेलं आहे. आणि खास संघासाठी आपण पाहतोय की यश यांच्याकडून शुभेच्छा आणि चेतन पवार यांच्याकडून सुद्धा संघासाठी शुभेच्छा. इस बॅट्समॅन ने 2017 में भी एकवीरा पिंपल लैंड में जो कप हुआ था फाइनल में अच्छी बल्लेबाजी की थी. आणि यास पात्र हवेत आहे चेंडू खाली सुभाष ठाकरे. आणि आता मात्र लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज संकटमय स्थितीमध्ये सापडतोय धनेश इलेव्हन कुकचा संघ. यस, दिस इज द शेकी स्टार्ट फ्रॉम धनेश कुकसे. बॅक टू बॅक 2 विकेट अँड स्कोर इज डक फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कुमार ऑन हॅट्रिक. एक्सलंट परफॉर्मन्स फ्रॉम सोनादेवी टेमगर. सोनादेवी टेमगर संघासाठी खास मुसाभाई यांच्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आणि आता पाहतोय आपण ज्या प्रकारे सुरुवात थोडसा क्रमांक 4 इथं मात्र जयेश पाटील आणि कुमार याला एका चांगली पार्टनरशिप करावी लागेल. किमान 50 आकडा जर डोळ्यासमोर ठेवत असेल भावी सर. यस, द क्लास इज परमानंट, द फॉर्म इज परमानंट. वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील इज द न्यू मॅन. लॉट ऑफ डिपेंड ऑन जयेश बॅटिंग. पिछले साल भी देखिए 2 कप पहले धनेश ने जीते थे. तीसरा कप एकता ट्रॉफी पिछले सीजन में हुआ था, वहां से भी इंडियन ने शुरुआत कर दी थी जीत की. क्रमांक 4 मास्टर ब्लास्टर ऑफ भिवंडी जयेश पाटील. धोनी क्षमत आहे, सिच्युएशन बघून फटकेबाजी करणारा हा फलंदाज आहे. क्रमांक 4 खातं अजून उघडल्या गेलं नाही, पण लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर मात्र एका चांगली घणाघाती सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज कुमार यांच्याकडून. हॅट्रिक होतोय आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवर हॅट्रिक पूर्ण करतोय. काही विकेटची पाहिजे कुमार, पण यावेळेस मात्र समोर फलंदाज असेल कुमार. धनेश और दीनू को ऑल द बेस्ट है. प्रहलाद भुईर जिनका के कल शो आप देखने जा रहे हैं. लेट परशुराम टावरे ट्रॉफी राजेंद्र पाटिल और प्रहलाद की देन और पावर शिलार टीम की तरफ से. यावेळेस पात्र निश्चित एका चांगल्या चेंडूचा सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम चेंडूची हाताळणी करतोय. परत निर्धाव चेंडू आणि आता मात्र पहिल्या 3 चेंडूपर्यंत बघितलं आपण कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. 2 बाद 0 अशी धावसंख्या. यस, पुरी तरह चार्ज हो चुकी है सोनादेवी टेमगर. सुभाष ठाकरे, राजू बोगा, शाहिद खान, करेश मात्रे, श्याम चौधरी, यूसुफ राजस्थानी, कई एक्सपीरियंस कंपेनर. सज्जतोय फलंदाज कुमार. यावस पात्र परत एका चांगला चेंडू आणि पाहायचं की तर मात्र प्रश्न विचारला गेलं सहमत नाही आहे. इट हॅज बीन अ वंडरफुल बॉलिंग फ्रॉम कुमार. 2 टाइम्स लेफ्ट हँडेड बॅट्समॅन इन ट्रबल. लुक ॲट दॅट ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल बॉल जस्ट पास द एज. एक्सलंट बॉलिंग. आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण की ज्या प्रकारे मारा करतोय, घातक मारा करतोय. पहिल्या 2 चेंडूवर विकेट, त्यांना मात्र लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. म्हणजे या चेंडूची किंमत सुद्धा पाहतोय की विकेटपेक्षा जास्त होते जेव्हा आपण 5 षटकाचा सामना खेळतोय.
कुमार सज्ज होताना यस आई थिंक दिस इज द ट्रेमेंडस अंडर प्रेशर बिकॉज नो रन सो फार ऑन द बोर्ड मैंडेटरी पावर प्ले गोइंग ऑन कुमार याच पदा पर्यंत एक अतिशय चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पण पाहतोय की समते की नाही तालमेल पाहायला मिळत नाही होय की नाही शेवटी मात्र अजून एका चांगल्या चेंडूची समाप्ती गजब के अंपायरिंग रमीज रईस की आइए देखते हैं किस तरह से अपील हुई थी रमीज रईस ने बताया कि गेंद आपके हाथ से छूटी थी और आपने बिल्स हाथों से गिराए बहुत बढ़िया निर्णय अंपायर रमीज रईस का अगदी बरोबर चांगला निर्णय म्हणता येईल ज्या प्रकारे ही अपील फेडून लावली होती अजून खाता उघडल्या गेलं नाही पण ज्या प्रकारे मारा करतोय कौतुक जेवढं क्या दबाव में रखा है क्या मैंडेटरी पावर प्ले बिना रन के जाएगा मेडन षटक फेकतो काय पाहिजे या ट्रॉफीतला आणि यावेळेस मात्र पाहिजे की प्रश्न विचारला गेला आणि याच बरोबर मेडन विकेट षटका टाकणारा पहिला गोलंदाज ठरतो या स्पर्धेतला तो कुमार काय म्हणणार भावी सर ज्या प्रकारे कुमार यांनी खेळपट्टीवर ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं दिस इज द बेस्ट ओव्हर टर्न फ्रॉम कुमार आउटस्टँडिंग बॉलिंग फ्रॉम कुमार